आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे सुंदा करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून आनंदाने उत्साहाने स्वागत करतोय. कारण आजचा दिवसच तसा आहे, आजचा दिवस आहे 31 डिसेंबर. आणि माझं खरं सांगू का, माझं मत काय म्हणजे मला काय आवडतं, गर्दी गोंधळ गडबड हॅ हू असं जिथे जिथे असेल ना तिथे मला रमायला आवडतं. म्हणजे कदाचित बहुधा म्हणूनच मी नाटकात गेलो असेन, कारण कसं प्रत्येक क्षणाला काहीतरी नाट्य घडत असतं. तर मला असं नाट्य घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात, ज्या जागा असतात, तिथे जायला व्हिजिट करायला खूप आवडतं. आणि सगळ्यात ही गडबड करणारी जागा असते किंवा गडबड होते अशी जागा असते ते म्हणजे कॉलेज. कॉलेजचं विश्व वेगळंच असतं आणि या कॉलेजच्या विश्वातले माझे काही मित्र इथे आलेले आहेत जे सतत कार्यरत असतात. काही ना काहीतरी घडत असतं त्यांच्या आयुष्यात, बरं वाईट उत्तम चांगलं थर्ड क्लास काहीतरी घडत असतं. तर अशी घडणारी त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडणारी मंडळी इथे आलेली आहेत. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. जोरदार नमस्कार करतो आहे. ओके, आता मला सांगा हा तुमच्या ग्रुपचं नाव काय? अभंग. अभंग. अभंग का अभंग? अभंग. अभंग म्हणजे कधीही भंग पावणार नाही असा ग्रुप? नाही. बरं, किती वर्ष झाली या ग्रुपला? दीड वर्ष. दीड वर्ष झाले. दीड वर्षात तुम्ही काय काय केले मला सांगा जरा. आम्ही म्हणजे जे अभंग असतात ते जुन्या काळातले अभंग आहेत, ते आम्ही रिकम्पोज करून रॉक जॉनरमध्ये परफॉर्म करतो. ओके, आपण आता एकेकाची ओळख करून घेऊ. तुझं नाव सांग. गोविंद खंडेलवाल. गोविंद, तू कुठे राहतो आणि कॉलेज कुठलं तुझं? मी राहतो विरारला आणि कॉलेज के सी चर्चगेट. फारच जवळचं आहे तुझं. किती वाजता असतं कॉलेज? कॉलेज किती वाजता असतं त्याला आठवत नाही. अरे कॉलेज किती वाजता असतं तुझं? 10:10. नक्की का? 10:10. 11:10. आणि ट्रेन कितीची तुझी? काय चालत येतो? अरे ट्रेन येत असेल ना. ट्रेन 8:00. 8:00. काहीतरी भीक सांगतोय तू, जातो की नाही कॉलेज? ओके. तुझं? विराज आचार्य. बर. आणि राहायला कुठे? मी गिरगावात. गिरगावात. हे आणि कॉलेज कुठे आलं? कॉलेज कर्जतला. जवळचे प्रवास तुम्हाला नको असतात की काय म्हणजे? ओके. तुझं? रवीना. रवीना. तुझं कुठलं कॉलेज? HR. HR. आणि राहायला कुठे? ग्रँड रोड. काय बरं. तुझं? आम्ही आरोही थत्ते. मी HR मध्ये. आणि राहायला कुठे? दादर. आरोही. ओके. तुझं नाव काय? माझं नाव स्वप्नील तर्फे. मी पण KC कॉलेज मध्ये. हा. आणि मी ग्रँड रोडला राहतो. ग्रँड रोड. ओके. तुझं? माझं नाव जनिल मेहता. मी सॅनला राहतो आणि KC कॉलेज मध्ये. ओके. मी दुष्यंत देवरुखकर. सध्या मी हिंदू BMM करतोय आणि मी राहायला लोह पर्यंत. बरं. मी पियुष आचार्य. गिरगावातच राहतो. कॉलेज HR फर्स्ट क्लास. मला सांगा तुमचे वेगवेगळे कॉलेजेस आहेत ना, मग एकत्र कसे आणि कुठे आणि जमले कसे तुम्ही एकत्र? म्हणजे आधी मी सुद्धा KC ला होतो, तू सुद्धा KC ला होतो आणि आम्ही आता म्हणजे 12वी नंतर आम्हाला फील्ड वेगळे चूज करायचे होते म्हणून आणि आम्ही या लोकांना तर असं कॉमनली होत की म्हणजे या क्षेत्रात हा म्हणजे लोक मिळतात. जसं ऍक्टिंग मध्ये लोक मिळतात, जसं डान्स मध्ये एकमेकांची भेट होते, आम्हाला म्हणजे गरज असते तशी समविचारी आणि गाण्याची आवड असलेली मंडळी. तू काय करते? गातेस? तू काय करतेस? गाते. तू? तबला वाजवतो. तू? कच्ची. कच्ची. तुझ्याबद्दल जरा संशय आहे नंतर. तू काय करतो? मी टेक्निकल सांभाळतो, मिक्सर आणि सगळं कंसोल. मी ड्रम्स वाजवतो. ड्रम्स. आणि तू? मी पियोनिका हार्मोनियम आणि कीबोर्ड. फॅन्टास्टिक. आपल्याला किचन कडे जायचं आहे. बनवणारे कोण पदार्थ? आरोही आणि मी. अच्छा, तुम्ही दोघे बनवाल. पण तिथे जायच्या आधी, आज 31 डिसेंबर आहे यार, वी शुड सेलिब्रेट. तर काय तुम्ही वाजवू शकाल किंवा काय गाऊ शकाल? अभंग. अभंग म्हणा. चलो. चरे
वृक्षवल्ली आगा सोयरे बल चले पक्षी सुस्मरे आता आपण किचनकडे जाऊ आणि तिकडे अजून दंगा करू या. मगाशी सांगितल्याप्रमाणे एक छोटीशी कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये जो विनर आहे त्याने पहिला पदार्थ बनवायचा आहे. तुझं नाव काय म्हणालस? पियुष. आणि तुझं? विराज. पियुष आणि विराज हे दोघे कॉम्पिटिशन खेळणार आहेत. त्यांनी द्राक्ष लावले, त्यांना दोघांनी द्राक्ष आवडतात. आलेलं त्यांनी सांगितलं, म्हटलं ठीक आहे द्राक्ष ते द्राक्ष खा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. तर एक मिनटात त्यांना द्राक्ष खायचं आहे. सगळे द्राक्ष खायचे आहेत, खाली पडता कामा नाही. ओके, हात लावायचा नाही, खाली पडले तर मार्क जातील तेवढे. ओके, अँड नाव युअर टाइम स्टार्ट्स नाव. चल लगेच 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 शेवटचे 10 सेकंड 9 8 7 6 5 4 3 2 1 0 बस दॅट्स इट दॅट्स इट. कोली बाय, तुला काय जास्त द्राक्ष खायची इच्छा नव्हती का? म्हणूनच लटकवली होती. ओके, असं दिसतंय की तू जास्त खाल्ली. हात लावला हे काढलं त्याने, देठ देठ काढलं, खाली नाही बोलली, खाली तुझं दोघांचे खाली पडले नाहीये. त्याने हात लावला तर पण ते देठ तुझ्या हातात तोंडात आलेलं देठ फक्त काढलेलं असतं. ओके, देठ पण तू दोरा खायचा होता. ओके, पण द्राक्ष दिस दृश्य स्वरूपात द्राक्ष ह्याने जास्त खाल्लेले, त्यामुळे यू आर द विनर. आता आपल्याला पहिल्यांदा उत्साहाने स्वागत करतोय, कारण 31 डिसेंबर आहे आज आणि आमची तयारी पूर्ण झालेली आहे. ओके, आम्ही आता काहीतरी पदार्थही बनवणार आणि आम्ही गाणी पण म्हणणार आहोत. पण आधी पदार्थ काय बनवणार? आरोही काय बनवणार असतो? आज आपण इटालियन बोट बनवणार. शेवटचं कधी बनवलं होतं तू ही इटालियन बोट? कालच. ती बुडली होती का खाल्ली होतीस तू? खाल्ली होती. खाल्ली होती नक्की. तू कसं बाकी सगळ्यांनी? हो सगळ्यांनी. सगळे ऑल वेल? हो. घरचे सगळे मंडळी खुश आहेत ना? ओके ठीक आहे. मला साहित्य सांग काय काय? कणिक आहे जे आपण पोळीला घेतो ते, हा किसलेला बटाटा, लेटस, कोबी, कच्चा कॉर्न, भोपळी मिरची बारीक चिरलेली, कॅरेट, पातीचा कांद्याची पात, शेजवान सॉस, तीळ, पांढरे तीळ आणि मीठ. ओके, साहित्य बघले जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला सांग. सगळ्यात पहिले आपल्याला बाहेरचं बोट सारखं जे असतं ते बनवायला लागणार. ती कशी बनवायची बोट? ती कणिकेने बनवणार आहे आपण. बनव बघू. आणि याचं काय करायचं सगळं? ते सगळं स्टफिंग आपण नंतर करू. हा दाखवेल स्टफिंग. बरं, आधी बोट बनवणार. तुझ्या बोटीत बसायचं की नाही हे आम्ही ठरवणार. ओके, ह्याच्या आतमध्ये स्टफिंग करायचं म्हणून थोडं खोल करायचं. खोल करायचं. आणि तू काय करणार आहेस? मी ते सगळं मिक्स कर. सगळं अवघड काम तू तुला दिलंय. सगळ्यात अवघड काम आहे मिक्स करणं, म्हणजे काय गंमत आहे का? ह्या ह्याच्यातलं घ्यायचं, ह्या ह्याच्यात घेऊन फिरवायचं, सगळं एकत्र करायचं, खूप कठीण अवघड आहे ते, है ना? गिटार वाजवण्यापेक्षा अवघड आहे. तू असू नको. बरोबर ना? हे असं. ओके, एक बोट बनवलेलं आहे, तर तू काय बनवणार?
भोपळी मिरची, गाजर, हां गाजर घेऊया एक चमचा, हां का दोन चमचे, एक चमचा. तुला काय कुठली भाजी आवडत नाही? कारलं. कारलं बरं. आरोही तुला? कारलं. कारलं काय सगळे एक मुखाने सांगतात, कारलं आवडत नाही, कडू असतं. ओके पुढे मका. तुला काय आवडत नाही? मला सगळं आवडत. सगळं आवडत. कारलं पण कारल्या ती कापं असतात ना, ती त्याला ट्राय करतो. अच्छा कोबी आणि बटाटा, हां हे सगळं एकत्र करायचं, हे सगळं मिक्स करायचं. ओके आम्ही हे मिक्स करतो आता, हे काय शेजवान घालतो. हां हे मिक्स होते तोपर्यंत एखादं होऊन जाते की तुझं गाणी काय गा रोहित? हाच गाणार आहे. तूच गाणार आहेस? मग ठेव तू, तू इकडे, तू जा तिकडे तुम्ही मिक्स करायला. सा रे ग प नि सा, सा नि प ग प नि प ग प ग रे सा रे नि सा. दाता दाता गणपति तू गजानन, दाता दाता गणपति तू गजानन, प्रथम बंधु तू गजानन, प्रथम बंधु तू गजानन, विघ्नहर्ता गे ता दर्शन, दाता दाता गणपति तू गजानन, दाता दाता गणपति तू गजानन. क्या बात है, क्या बात है, वेरी गुड, मस्त. हे काय तुझं झालं तयार? आता काय करायचं? विदाउट मीठ कसं लागलं असतं? खाल्लं असतं का कोणी? आता काय करायचं? आता जरा भाजून घेऊया हे लाल होईपर्यंत. बघ बरं कसं दिसतं ते, हे कसं दिसतं हे मला ऑलरेडी माहिती आहे, कारण हे भाजलेलं ऑलरेडी दोन आणलेले आहेत थोड्या, काय म्हणतो आपण बोटी ना, बोटी, बोटी ऑलरेडी तिने आणलेले आहेत. पण मग ह्या पण भाजूया, आपल्याला जरा वेळ कमी लागेल, हे बाजूला ठेवूया. ओके आता काय करायचं? आता ते थोडं लाल झाल्यावरती आपण स्टफिंग करणार आहे त्याच्यात. बरं झालं, कडक तर झालंय बघ, कडक झालंय बघ, झालं म्हणजे ते फक्त सुटलं नाही पाहिजे म्हणून आपण हे कर. ऊर लावायचे? हो त्याच्यावरती तेल लावायचं. थोडे दाबायचे म्हणजे ते निघणार नाही. आता आपण डीप फ्राय करूयात. जाऊ दे डीप फ्राय. आपल्याला कशा बरोबर खाता येईल हे? आपल्याला हे स्टार्टर सारखं खातं वगैरे चालू लागलं. सही क्या दिख रहे देख मस्त दिख रहे घेऊन घ्या साहित्य आणि कृती. इटालियन बोट बनवण्यासाठी लागणारं साहित्य, भिजवलेलं गव्हाचं पीठ, उकडून किसलेला बटाटा, लेट्यूस, मक्याचे दाणे, कोबी, सिमला मिरची, गाजराचा किस, पातीचा कांदा, शेजवान सॉस, तीळ आणि मीठ. कृती, प्रथम भिजवून घेतलेल्या गव्हाच्या पिठाला बोटीचा आकार द्यावा. एका बाउल मध्ये सिमला मिरची घेऊन त्यामध्ये गाजराचा किस, पातीचा कांदा, मक्याचे दाणे, कोबी, उकडून किसलेला बटाटा, शेजवान सॉस आणि मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या बोटी फ्रायपॅनवर लाल होईपर्यंत भाजून घ्याव्यात. या बोटींमध्ये भाज्यांचं सारण भरावं, त्यावर तीळ लावावेत आणि त्या गरम तेलामध्ये तळून सर्व्ह कराव्यात. चला जाऊ पुढच्या रेसिपी कडे. जनील पुढची रेसिपी काय आहे? इंडो इटालियन फॉन्ड्यू आहे. इंडो इटालियन फॉन्ड्यू? हो ते फॉन्ड्यू इज अ बेसिकली इटालियन डिश, त्याच्यात थोडा इंडियन तडका देऊन आपण इंडो इटालियन फॉन्ड्यू बनवतो. फॅन्टास्टिक. मला साहित्य सांग काय काय आहे. ब्रेड, मिक्स कॅप्सिकम्स एक बोल, दूध, चीज,
पिझ्झा पास्ता मिक्स सॉस, कांदे, गाजर, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, ऑलिव्स, मीठ ॲज पर टेस्ट आणि गार्लिक. फर्स्ट क्लास साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. 31 डिसेंबर आहे, त्यामुळे आज वेगळी मज्जा आहे. आम्ही गातगात वेगवेगळे पदार्थ बनवतोय. आपण काय बनवत आता? इंडो इटालियन फॉन्ड्यू. काय करायचं मला सांग. तेल पॅन मध्ये तेल तापलं आहे. ओके, आता त्याच्यात आपण व्हेजिटेबल्स सगळे 2 टीस्पून, गाजर 1 टीस्पून, कांदा 1 टीस्पून, गार्लिक्स 1/2 टीस्पून, पिझ्झा सॉस पास्ता सॉस ते 1 स्पून, आणि थोडस ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स जास्त चालते. तुला आवडतं तिखट वगैरे? काय हो आवडतं ना. ते झालं नंतर त्याला थोडं मिक्स करायचं आहे आपल्याला. ते 2 मिनिट टापायला ठेवायचं. 2 मिनिट आहे ना? हो. थांब जरा, आम्हाला 2 मिनिटं 1 मिनिट सुद्धा चालतंय बघ. मस्त, फॅन्टॅस्टिक. त्यात शिजलेले आहे तर त्यात आपण 1/2 बोल दूध टाकूया. दूध टाकल्यानंतर चीज 1/2 बोल आणि परत त्याला थोडस गरम करायचं, सो दॅट द चीज मेल्ट्स, ते थिक होतात ग्रेव्ही. बर, आता हे होणार त्यावेळी आपण ते ब्रेड थोडं क्रिस्पी करायला ऑइल ठेवला आहे पॅन मध्ये, तापलेलं आहे. थोडी ऑरिगॅनोस, चिली फ्लेक्स आणि गार्लिक. त्यात नाही, 1 मिनिट थोडं मिक्स करायला लागेल त्याला. ओके, हे झालं ऑलमोस्ट डन. ते गॅस थोडं मीडियम फ्लेमवर ठेवायचं. तिथे आपले ब्रेड आहे सगळे क्रिस्पी झालेले आहेत. हा, फक्त 2 साईडनीच क्रिस्पी करायचं. आता आपला चीज सॉस ऑलमोस्ट रेडी आहे. ते आता आपण एक बोल मध्ये काढूया. एकदा झालं, त्याच्यावर आपण थोडं गार्निशिंग करूया. हे कॅप्सिकम्स घेऊन. हे कच्चेच लावायचे? हो, कच्चेच लावायचे वरती. ते फ्लोट होतात आणि ते मतलब वरतीच फ्लोट होणार, कच्चे आहे म्हणून. थोडं ऑरिगॅनो टाकायचं, चिली फ्लेक्स टाकायची, जास्ती टाकायची जर कुणाला तिखट आवडलं तर. आणि एंडमध्ये आपले ऑलिव्स टाकायचे. मीठ नाही टाकायचं, तर पिझ्झा सॉस जर आपण बाहेरतून आणले आहे तर त्यात ऑलरेडी मीठ असतात. बढिया. आता त्याचं काय करायचं? ते ब्रेडचं, ते ब्रेड पण रेडी झालं आहे आता. तर आपण एक डिशमध्ये ब्रेड काढू शकतात. आता 4 बाजूपैकी फक्त आपण 2 बाजूंनी त्यांना ते थोडेसे आपण भाजून घेतलेले आहेत. आता याचं काय करायचं? हे आपली डिश रेडी झाली. वाव, हे डिप करून खायचं? हो, आता ह्या डिप करून पावभाजी सारखं खायचं. क्या बात है, फर्स्ट क्लास. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. इंडो इटालियन फॉन्ड्यू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चीज, रंगीत शिमला मिरची, गाजर, ऑलिव्ह ऑइल, कांदा, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, लसूण, मीठ, ब्रेडचे तुकडे, पिझ्झा सॉस आणि दूध. कृती: फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये शिमला मिरची, गाजर, कांदा, लसूण, पिझ्झा सॉस, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून मिश्रण परतून घ्यावं. या परतलेल्या मिश्रणामध्ये दूध आणि चीज घालून ते एकजीव करून शिजवून घ्यावं. हे मिश्रण एका बाउल मध्ये काढावं, त्यामध्ये शिमला मिरची आणि ओरेगॅनो घालावं. फ्रायपॅन मध्ये बटर गरम करून त्यावर ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि लसूण घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये ब्रेडचे तुकडे घालावेत. टॉस्ट ब्रेड आणि ब्लॅक ऑलिव्ह बरोबर फॉन्ड्यू सर्व्ह करावं. आरोही आणि जनील यांनी एक एक पदार्थ बनवलेले आहे आणि आता आम्ही सगळेच ते खाऊन बघणार आहोत. बरं असेल का रे? काय वाटतं? काय तुमच्या चेहऱ्यावर मला कॉन्फिडन्स दिसत नाही.
हा बरा बनवतो का कधी काही बनवलं काय नाही विश्वास नाही विश्वास नाही ना तेच म्हणतोय आणि हिने कधी बनवलं तुम्ही खाल्लंय का रिस्की आहे म्हणजे आज रिस्की आहे म्हणजे आज आपल्या जीवावर उधारून आपल्याला हे दोन्ही पदार्थ खायचे हरकत नाही पण विश्वासाचा भाग आहे हा फारसा काही वाईट नसेल अशी मला खात्री आहे पण मला तुम्हाला सांगायचं असं की आजूबाजूला सुद्धा तुमच्या आजूबाजूला असा छान रूप असेल तर मला लगेच लिहून कळवा आमचा पत्ता असा आहे आम्ही सारे खवय्ये जी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC जी मराठी @zeenetwork.com मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच आणि आरोही आणि तुमच्या संपूर्ण ग्रुपसाठी एक छोटीशी आमची प्रेमाची भेट आहे रामदेव स्ट्रॉंग हिंग तर्फे एक गिफ्ट व्हाउचर आहे व्हाउचर नाही आहे गिफ्ट बऱ्याच काही काही गोष्टी आहेत मसाले बिसले आहेत हे तुझ्या एकट्यासाठी नाही हावऱ्यासाठी घरी जाऊन जाशे सगळ्यांसाठी वापरून बघा आणि उत्तम आहे त्याबद्दल मनात काही संदेह नाही ठेवून दे ओके ठेवून दे म्हणजे जाताना घेऊन जा ओके आता हे आपण खाऊया निघायची वेळ झालेली आहे म्हणजेच निघायची वेळ झाली म्हणजेच टाटा करायची वेळ झालेली आहे पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा पण जाऊ नका आज 31 डिसेंबर आहे सेलिब्रेशन करत करत आपण जाऊया काय वाटतं तुला होऊन जाऊ दे मग एखादं गाणं म्हण बाय वेरी गुड वेरी गुड.